आगामी निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार कोण असावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस सुरू झाली आहे। महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा अजित दादा अशा आशयाचे बॅनर पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लागलेले आहे। काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका ठिकाणी जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटील भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लागले होते आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ भावी मुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। तसे बॅनर या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळते, आपण बघू शकतोय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय सांगाल, राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री भावी कोण होणार यासाठी स्पर्धा दिसते, काय अपडेट्स आहेत? ज्या पद्धतीने आपण बघतोय की अजित पवार यांनी पक्ष संघटनेवर एक पकड बांधलेली आहे आणि त्यानंतर ही एक मागणी समोर येते की भावी मुख्यमंत्री एकच वादा आणि तो अजित दादाच असणार आहे अशा पद्धतीचं होर्डिंग जे आहे ते मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर लागलेलं आहे। आपल्याला आठवत असेल गेल्याच आठवड्यात जेव्हा जयंत पाटील यांचा वाढदिवस होता तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचं होर्डिंग लागलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या समर्थकांनी अशा पद्धतीने होर्डिंग लावलं आणि ते थेट राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयावर लावलं आहे। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी पक्षामध्ये हे दोन्ही गट आक्रमक होताना दिसत आहेत आणि मुख्यमंत्री पदासाठी जर राष्ट्रवादीकडे ही वेळ आली मुख्यमंत्री पद आलं तर त्यासाठी चुरस निर्माण झाली आहे। परंतु राष्ट्रवादीमध्ये अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री एकच वादा अजित दादा अशा पद्धतीचं होर्डिंग मुंबई कार्यालयावर लागल्याने हा मेसेज देण्यात आलेला आहे। निश्चितच रश्मी, पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, मुख्यालयाबाहेर हे होर्डिंग लागलेले आहे त्यामुळे हे नेमके कोणी लावले असतील असा प्रश्न उपस्थित होतोय। जसं आपण बघतो की नेत्यांचे अनेक समर्थक असतात आणि ते समर्थक होर्डिंग लावत असतात आणि त्यांना हा मेसेज देण्याचा प्रयत्न असतो, कुठेतरी शक्ती प्रदर्शन देखील असतं। परंतु आपण जेव्हा बघितलं की जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता थेट अजित पवार यांच्याच नावाचे बोर्ड लागलेले आहेत भावी मुख्यमंत्री कोण, कारण आपण बघितलं असेल राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील असं सुतोवाच केलं होतं की मुख्यमंत्री अजित पवारच असू शकतात आणि त्यानंतर आता थेट पक्ष कार्यालयाच्या बाहेरच असे होर्डिंग जे आहेत ते लावण्यात आले।